नमस्कार मित्रांनो, श्री मुलगे चॅनलला तुम्हाला स्वागत आहे. CNC क्लासमध्ये ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंगचा क्लास आपण अभ्यास करायचा आहे. पहिला आपल्याला नॉर्मल ऑपरेटिंगमध्ये कुठला बटन फंक्शन्स आणि कीचं प्रोसेस कसं असते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ते झाल्यानंतर आपण एक झाल्यानंतर एक आपण अभ्यास करत जावं लागेल. पहिलं आपण मागल्या व्हिडिओमध्ये मी 1 ते 6 पर्यंत कीचं फंक्शन A to Z कीचं फंक्शनची प्रोसिजर मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितले. अल्टर कसा करायचं, इन्सर्ट कसा करायचं आणि नंबर कसं वापरायचं असते आणि नंबर A to Z लेटरची अल्फाबेट वर्ड्स काय कसं फंक्शन काय असते ते कशासाठी आपण वापरतो प्रोग्राममध्ये, ॲड्रेस लाईनवर टाईप करायचं आहे, इन्सर्ट करायचं, अल्टर करायचं, ते सगळं मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितले. आता हा क्लासमध्ये आपण ते रिमेनिंग बाकी राहिलेले शिफ्ट कीचं की फंक्शनची डिटेल मी आपण आज शिकायचं आहे. रिमेनिंगचं आता 7व्या नंबरचे एंड ऑफ ब्लॉकची फंक्शन काय होते, फक्त एंड ऑफ ब्लॉक ईओबी याचा लॉन्ग फॉर्म काय आहे, एंड ऑफ ब्लॉक याचं नाव काय, एंड ऑफ ब्लॉक अशी याची चिन्ह येते. बटणावरती नाव काय EOB, आपण हे दाबल्यानंतर फक्त अशी 2 डॉट येते. ह्याची उदाहरण मी एक लाईन ॲड्रेस लाईनवरती टाईप करतो, G01X15.0Z2.0Feed0.15 एंड ऑफ ब्लॉक. हे पूर्ण आपल्या प्रोग्रामची लाईन संपल्यानंतर एंड ऑफ ब्लॅक इन्सर्ट दाबायचा. तर 2 डॉट इथं आपण टाईप केल्यानंतर इनपुट दाबले की प्रोग्राम पेजमध्ये हे ॲड होणार, सेट होणार. ह्याची एवढंच काम असते एंड ऑफ ब्लॉक. एंड ऑफ ब्लॉकचे बटन हे पूर्ण प्रोग्रामचा एक लाईन संपल्यानंतर, प्रोग्रामचा पूर्ण लाईन संपल्यानंतर एंड ऑफ ब्लॉक दाबायचा. हा चिन्हाची असं 2 डॉट असते. नेक्स्ट दुसरा शिफ्ट कीचं काय फंक्शन आहे. शिफ्ट की आपण प्रोग्राम करताना कंट्रोल पॅनलवर शिफ्ट कीचं काय प्रोसिजर आणि त्याची फंक्शन काय होते. शिफ्ट की एंड ऑफ ब्लॉक झाला 8-1 शिफ्ट की आता समजा टायपिंग वर्ड आहे, तर कीबोर्डवरती टायपिंगची लेटर आहे, एका बटनमध्ये 2 लेटर आहे असा AB असा OP आपल्या कंट्रोल पॅनल स्क्रीनचं साईडला, स्क्रीनचं शेजारी साईडला अशी कीबोर्डचं बटन आहे. त्या बटनवरती 2-2ची एक बटनवरती 2 वर्ड असते. ते 2 वर्ड पहिला एकदा एक वेळा दाबल्यानंतर पहिला वर्ड आता आपल्याला फर्स्ट वर्ड हे वर्ड बी येते. आपल्याला हेडिंगला नाव टाकायचं आहे, आपल्या जॉबची नाव टाकायचं आहे. आपल्याला हा टायपिंगमध्ये एका बटनमध्ये 2-2 वर्ड असते. 2-2 वर्डला डबल दाबल्यानंतर एकच
एकच वर्डची डबल टायपिंग होते, त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला पहिला बी पाहिजे होती, नंतर ओ पाहिजे. ओमध्ये दोन ओ बटनमध्ये दोन वर्ड आहे, ते शिफ्ट की दाबल्यानंतर हा डबल हा बटनमध्ये ओपन आपण यूज वापरू शकतो. ह्या शिफ्ट की दाबल्यानंतर शिफ्ट की त्या हेल्प घेऊन आपल्याला एका बटनची डबल वर्ड आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपण शिफ्ट की दाबायचं. त्या झाल्यानंतर आपल्याला हे वापरता येईल. शिफ्ट कीचं एवढं फंक्शन आहे, दुसरा याचं काही नसतं. ते झाल्यानंतर 9191 इनपुट कीचा वर्क काय, ह्याची ह्याचं फंक्शन काय होते. इनपुट की आता कंट्रोल पॅनलवर आपल्याला एक प्रोग्राम एक नंबर डायरेक्ट आपला ऑफसेट पेज असते असा समजा. हे एक्सची लाईन आहे ऑफसेट पेजमध्ये, हे झेडची लाईन आहे, हे आर असं, हे टी रेडियस. आता एक्स व्हॅल्यू झेड मायनस 3 4 5 1 0 3 5 4 0 मायनस आरचं व्हॅल्यू 0.8 2 3. आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट ॲड्रेस लाईनवर हे नंबर बदलायचा, ॲड्रेस लाईनवरती टाईप करायचं, हा नंबर आपल्याला चेंज करायचा आहे, 0.8 रेडियस जागेवर 0.4 करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ॲड्रेस लाईनवर नंबर टाईप करायचा 0.8 टाईप केल्यानंतर पॉईंट फोर आधी 0.8 आहे, आपल्याला 0.4 चेंज करायचं आहे ऑफसेट पेजमध्ये. ज्योमेट्री पेज आहे, एक्झाम्पल उदाहरण समजा, ज्योमेट्री लाईन आहे, ज्योमेट्री ऑफसेट पेज आहे, हे ज्योमेट्री ऑफसेट पेज आहे. हे मशीनचं व्हॅल्यू आहे, हे मशीनचं व्हॅल्यू आहे, जे एक्सची आणि झेडची व्हॅल्यू आहे टूलची, आणि हे ते टूलचं रेडियस व्हॅल्यू आहे, हे टूल टाईप आहे. आपल्याला 0.8 व्हॅल्यू आता इन्सल्ट आपण दुसऱ्या टूलला 0.4 वापरायचं आहे, त्यासाठी आपण काय करायचं, इथून व्हॅल्यू आपल्याला 0.4 करायचा, ते ॲड्रेस लाईनवरती हा 0.4 टाईप करून नंतर ह्याला इनपुट बटन इनपुट की दाबल्यानंतर डायरेक्ट हा व्हॅल्यू 0.4 बदल चेंज होणार आहे. इनपुट अजून दुसरा एक उदाहरण आहे इनपुटची, समजा G01 X20 Z-10 F 0.12 एंड ऑफ ब्लॉक. हे पण आपल्याला प्रोग्राममध्ये इन्सर्ट करायचं, इनपुट करायचं, इन्सर्ट पण होते इनपुट दाबल्यानंतर बी ॲड होते प्रोग्राम पेजमध्ये, इन्सर्ट दाबल्यानंतर बी हा पण इन्सर्टमध्ये ॲड होते. हा पण आपण वापरू शकतो, इनपुट आणि इन्सर्ट पण वापरू शकतो. ॲड्रेस लाईनवरती पूर्ण आपला प्रोग्राम लाईन टाईप करायचा, ते झाल्यानंतर इनपुट दाबायचा, आपल्या प्रोग्राम पेजमध्ये हे पण ॲड होते आणि इनपुट लाईनमध्ये हा लाईन बसते. इनपुट झाला, इन्सर्ट झाला, आता सेम दोन्ही एकच फंक्शन ते काम होते. नेक्स्ट कर्सर अप हे बघा, आपल्या प्रोग्राम पेज आहे पूर्ण, एक कर्सरचा लाईन कसं असते, हे अप कर्सर हे डाऊन कर्सर, अप डाऊन हे अप झालं, हे लो डाऊन झालं, हे राईट
हे लेफ्ट, हे कर्सर आहे आपले कंट्रोल पॅनवरती कीबोर्डच्या खाली हा कर्सर बटन दिसते आपल्याला. ते कर्सर आपल्याला कशासाठी आपण हे कर्सर वापरतो, आपल्याला एका फर्स्ट आपण काय करायचं, आता प्रोग्राम असा आहे, प्रोग्राम नंबर असा आहे, प्रोग्राम नंबर असा आहे, सिरियल नंबर असा प्रोग्राम असते आपल्या प्रोग्राममध्ये. याला काय करायचं, काहीतरी आपल्याला व्हॅल्यू बदलायचं आहे, व्हॅल्यू चेंज करायचं आहे, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करायचं आहे. हे आपल्या उदाहरण एक्झाम्पल, हे आपला प्रोग्राम समजा N1, हे प्रोग्राम समजा, हे प्रोग्राममध्ये ह्याच्यामध्ये कुठलं तरी लाईन आपल्याला चुकलेलं आहे आणि ते बघायचं आहे नीट पूर्ण आपल्याला करेक्शन करायचं आहे. हा आपल्या प्रोग्राम पेजमध्ये, प्रोग्राम पेजमध्ये आपल्याला काय करायचं, एडिट करायचं आहे, कुठलं लाईन चेक करत जायचं आहे. ते एका टूलला चार ऑपरेशन आहे, चार ब्लॉक आहे आपला पूर्ण ब्लॉक, म्हणजे एक चार टूलचे काम आहे, एक एक टूलचं सपरेट आपण असा प्रोग्राम बनवतो. ते आपल्याला हा कर्सर आपण ह्याच्यावरती आहे फर्स्ट, आता आपल्या कर्सरची हे सिम्बल इथं आहे, आपल्याला इथं घ्यायचं आहे ह्याच्या ह्याच्यावर. आपण हा कर्सर वापरून वापरून आता खाली घेऊन ह्याच्यावरती आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपण डाऊन कर्सर वापरायचा आणि अप कर्सर वापरायचा. आपल्या कर्सर इथं आहे, आता अप दाबल्यानंतर एकावरती एक असं जंप करून वरती येते. त्यासाठी आपण अप कर्सर वापरायचा. राईट पण तेच, हा साईडला कर्सर आहे आपला, इकडं घ्यायचं म्हणल्यावर लेफ्ट साईडला दाबायचं आणि इकडं आहे आपल्या कर्सर, इकडं घ्यायचं एडिटिंगसाठी म्हणजे राईट साईड कर्सर दाबायचं. कर्सरचं एवढा काय, फक्त आपल्याला एडिटिंग करताना कर्सर सिम्बल आणि खाली घ्यायसाठी हे कर्सर वापरायचं असते. नेक्स्ट वन पेजअप. पेजअपची सिम्बल कसं असते, पेज अप पेज डाऊन असे सिम्बल असते त्याच्यावर, बटनाची असं मार्क असते. दुसरा अशी हे डाऊनची, हे पेज डाऊन पेज अप, याचे काय फंक्शन असते पेज अप आणि पेज डाऊनची, हे पण सेम. आता चार पाच आपल्याला मशीनमध्ये पाच टूलचे प्रोग्राम आहे, N1 N2 N3 N4 N5 N1 N2 N3 N4 N5 पाच टूलचं आपल्या मशीनमध्ये प्रोग्राम आहे. आपल्याला काय करायचं, न स्पीडमध्ये घ्यायचं, आपल्याला एक एक ब्लॉक आपल्याला बघण्यासाठी चेक करण्यासाठी. आपण पेज डाऊन दाबल्यानंतर आपल्याला डायरेक्ट असा पेज खालचा वर N1 जंप N5 पण होते आणि पेज अप करायचं हाचा N5 आहे आपल्या, N5 ओपन आहे, आपल्याला डायरेक्ट N1 घ्यायचं म्हणल्यावर पेज अप करायचं. पेज अप दाबल्यानंतर हे पूर्ण खालचं पेज वरला पेजला जाते. तेवढंच हे पेज अप पेज डाऊनचे फंक्शन याची वर्क असते. दुसरा रिसेट, सेवट रिसेट, रिसेट फिफ्थ वन, फिफ्टींथ वन रिसेट,
रीसेट हे रिचार्ज दोन बटन असते, काय काय मशीनला एक बटन असते, नवीन मशीनला दोन दोन बटन आहे, काय काय जुनी मशीनला एकच बटन आहे. हा रिसेट कंट्रोल कीबोर्डचं खाली पण साईडला असते कुठंतरी, एवढं कीबोर्डचं पलीकडं हे रिसेट बटन असते, खाली पण मेनला असते ते स्पीड जी आणि मोड सिलेक्टरचं खाली. ते रिसेट म्हणजे काय, हे रिसेट बटन आपण प्रेस केलं म्हणजे मशीन पुरा बंद होणार. ते आपण मशीन आता जॉबवर रनिंग आहे, टूल कटिंग चालू आहे, पहिलं टूल असं रनिंग चालू आहे टूलची आपली. आपल्या सडनली हे रिसेट दाबलं, सडनली रिसेट दाबल्यानंतर हे कटिंग पोझिशनला कटिंग चालू आहे प्रोसिजर, तिथंच हे मशीन स्टॉप होणार, तिथंच होल्ड होणार टूल आणि जॉबवरती. परत काय करायचं आपल्याला, हा टूल परत होमिंगला पाठवायचं, नंतर मशीन चालू करायचा. रिसेटचं काय, प्रत्येक आपल्याला काय करायचं, एडिट केलं अँड प्रोग्राम हे केलं त्यानंतर रिसेट दाबायचं, रिफ्रेश होणार मशीन्स, रिसेट बंद पण होते आणि आपल्या टायपिंग केलेला प्रोग्राम आपण काय एडिट केलं परत आपण रिसेट मारून सोडायचं. रिसेट झाल्यानंतर पहिला टूलला स्टार्ट होते मशीन रिसेट झाल्यानंतर. आता चार टूलचं रनिंग चालू आहे, तर आपण रिसेट दाबलं त्यानंतर पूर्ण पहिल्यापासून चालू होणार. आपल्याला काय करायचं, परत रिप्रेस रिसेट मारून कुठलं टूल चालू आहे ते टूल ब्लॉकमध्ये सर्च करून सोडायचं असते. रिसेटचं काम असते मशीन ऑफ ऑन, मशीन पूर्ण ऑपरेशन फंक्शन बंद होते, दुसरा काही नाही. ते रिप्रेस पण होते रिसेट मारल्यावर. ओके मित्रांनो, आपण अजून अभ्यास करायचा आहे पुढल्या क्लासमध्ये CNC पहिला ऑपरेटिंगचं नॉलेज पाहिजे, ते झाल्यानंतर प्रोग्रामिंग. ऑपरेटिंगमध्ये काय काय, पूर्ण कंट्रोल पॅनलवरती बटन फंक्शन्स अँड कीकोडची पूर्ण अल्फाबेट न्यूमेरिकल सगळं आपल्याला याचा अभ्यास करून, दुसरं नंतर टूलिंगची आणि गणित पण असते थोडं ते कॅल्क्युलेशन करायचं. गणित आपल्याला सगळं माहिती पाहिजे, युनिटमध्ये काय असते सगळं आपलं वन बाय वन अभ्यास करत गेल्यानंतर आपल्याला थोडं ऑपरेटिंग जमते. ऑपरेटिंग झाल्यानंतर प्रोग्रामिंग कसं करायचं डिटेल, पहिला ना आपण बेसिकपासून अभ्यास करत जावं लागेल. ओके मित्रांनो, थँक्स. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी एवढा तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझा. थँक्यू, धन्यवाद.